नमस्कार, कशा आहात? मी शितलू, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे सोमवार, आणि सोमवार तर आहेच आहे, आणि चंपाषष्ठी आहे आज, जो आपला मार्तंड खंडोबा राया आहे त्याची आहे आज चंपाषष्ठी. तसेच आपलं जेजुरीला खूप सारे भाविक जातात आणि दर्शनासाठी, आणि थोडक्यात आज खूप मोठा उत्सव हा जेजुरीमध्ये असतो. आणि त्याचप्रमाणे आज आमच्याकडे आहे मांजरी गावच्या देवीचा उरूस, म्हणजे मांजराई देवीचा उरूस आहे, यात्रा आहे. बरेच उरूसाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, किंवा वेगवेगळ्या नावाने, म्हणजे बरेच जण, काही जण उरूस म्हणतात, काही जण यात्रा म्हणतात, काही जण जत्रा म्हणतात. तर आम्ही आमच्या भागामध्ये आम्ही उरूस म्हणतो. तर आज आहे आमच्या गावचा उरूस, किंवा आमच्या गावातल्या मांजराई देवीचा उरूस आहे. तर आम्ही आज जाणार आहे उरूसाला दर्शनासाठी, आणि काय काय आहे तिथं त्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठा उरूस असतो, आणि पहा, मी माझ्या अनुभवानुसार तर असं आहे, डिसेंबरमध्येच ही मांजऱ्या देवीचा उरूस असतो. आणखी सांगण्यासारखं म्हणजे की ह्याच उरूसात आपण, म्हणजे एक दोन दिवस उरूस असतो, आज आणि उद्या, असा दोन प्रकारे उरूस आहे. तर ज्यांना जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा ते उरूसाला जातात, आणि उरूसा देवीचं दर्शन घेऊन बाकी सारं उरूसामध्ये असतं. आणखीन एक तुम्हाला सांगेन की मांजराई देवीचा डिसेंबरमध्येच उरूस असतो, चंपाषष्ठीपासून तो पुढं 2 दिवस तो उरूस असतो, 2 ते 3 दिवस हा उरूस असतो. वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी असतात. आणखीन तुम्हाला सांगेन की मांजराई देवीचा उरूस आलं की थंडीची लाट चालू होते. तर कालपासून खूप सारी थंडी आमच्याकडे वाढलेली आहे. तुमच्याकडे थंडी आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला आपण जाऊया उरूसामध्ये आणि पाहूया आज आहे आमच्या मांजराई देवीचा उरूस. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर ती उरसात काय आहे ते आपण पाहूया. तर आता गाडी लावली आपली, आणि हे पाहता लाईटीची कमान, खूप सारं लाईटीने गजबजलेलं असं हे खूप सुंदर असं डेकोरेशन. आता देवीच्या पूजेचं साहित्य आम्ही या ठिकाणी घेत आहोत, हार, नारळ, फुले वगैरे. आणि चला आता आपण जाऊया मंदिरात. आणि ही कमान पहा, ही आहे मंदिराची कमान. या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि हे पाहताल तर हे आहे मांजरी गावातील मांजराई देवीचं मंदिर. तर पाहता ह्या झाडांनासुद्धा खूप सुंदर अशी डेकोरेशन केलेलं आहे, आणि लाईटीनी किंवा माळांनी लखलखाट असं वातावरण आहे. थंडी पण आहे, पण वातावरण खूप सुंदर असं आहे. तर चला आपण जाऊया मंदिरात. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्यात, आणि हे पहा किती सुंदर असं मांडव टाकलेलं आहे, अगदी डोळ्याला प्रसन्न वाटत आहे या ठिकाणी आल्यानंतर ना. तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि देवीचं दर्शन घेऊया. तर खूप सारी गर्दी नव्हती या ठिकाणी आम्ही आलो तर, कारण की रात्रीचा खूप सारा उशीर झालेला होता आम्हाला, म्हणजे जवळजवळ 10 वाजलेले होते. परंतु म्हणलं उरूस आहे, आणि शेवटच्या दिवशी आम्ही आलो, कारण की त्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, त्याच्यानंतर आल्यानंतरनं हा मी व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यानंतरनंच उरूस होता हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं की लगेच गडबडीने म्हणलं देवीला सुद्धा जाणं महत्त्वाचं आहे. आपण ज्या एरियात राहतो त्या देवीला जाऊन तिथं नमस्कार करणं हे सुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं. तर आता गाभाऱ्यातला पहा हा व्हिडिओ खूप सुंदर असा आहे, जसं जमेल तसं घ्यायचा प्रयत्न केला मी. तुम्हीसुद्धा देवीचे दर्शन नक्कीच घेतलेले असेल, आणि आतमध्ये शक्यतो मोबाईल अलाउड नसतो, पण जसं जमेल तसं मी घेण्याचा नेहमीच प्रयत्न करते. तर चला आता मंदिराच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते. वाव, पहा किती मस्त मंदिर सजवलेलं आहे, अशा खूप झगमगाटाच्या लाईटी लावलेल्या आहे, माळा टाकलेल्या आहे. पाहण्यात
पूर्ण राऊंड मारून देवीची जी पालखी आहे त्या पालखीचं आम्हाला उशीर झाला, पण उशीर झाल्याचा एक फायदा झाला आम्हाला की उशिरा का असाना पण पालखीचं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे. तर पूर्ण मिरवणूक काढून पालखी या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकताय. तर खूप सुंदर असं मनाला प्रसन्न वाटलं देवीचं दर्शन घेऊन. आता आपण जाऊया उरसामध्ये आणि काय काय आहे काय काय नाही ते तुमच्याबरोबर ती मी शेअर करते. आता उरसातून काय घ्यायचं ही एक्साइटमेंट थोडा वेगळीच असते, परंतु हे काका नाही तर स्वतःच्या नावाचं किचन किंवा कुठल्याही वस्तूवरती स्वतःचं नाव टाकून देत होते. तर हे पहा अशा प्रकारे. तर दादू म्हटलं मला एक किचन करायचं आहे म्हणून दादूच्या नावाचं आम्ही एक किचन करून घेत आहे या ठिकाणी. तर हे पहा आता हे सुंदर असं एक गिटार आहे आणि गिटारवरती त्याच्या नावाचं किचन आम्ही करून घेतलेलं आहे. जसं तुम्ही पाहिजे तसं मराठी म्हणा इंग्लिश म्हणा तुमच्या चॉईसनुसार आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी गेला सर हे असं असतं किंवा शोधा आणि तुमच्या नावाचं किचन तुम्ही करून घेऊ शकता. तर काय घ्यायचं म्हणून मग त्याला म्हणलं तुला जर हे उपयोगी पडत असेल किंवा सायकलला वगैरे लावायचं ते घे. बघा उरसातली भाजी खरेदी. त्याच्या नावाची नेम प्लेट घेतली त्याने कोरून. चलो 2 मिनिटं 1-2 मिनिटात ते सेट होऊन जाणार आहे. लावलं ठीक आहे नाही लावायचं. तर पाहता उरसात आलो आणि गाडी पार्क करायला ही गेलेली आहे आणि आता थांबलेला इथे आणि पाहू शकता तर या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा की तो मस्जिद आहे. तर आता मी तुम्हाला तो दाखवते. तर पहा हा आहे चौक आणि चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे. बरोबर ती सेंटरला आहे आणि याच्याच पाठीमागं आहे ग्रामपंचायत. तर पाहू शकता या ठिकाणी बरेच मोठे मोठे कार्यक्रम वगैरे सुद्धा या ठिकाणी होतात. आकाश पाळणा या आकाश पाळण्यात ना खूप सारी मजा येते. जेव्हा वरून खाली येतो तेव्हा काय भयानक वाटतं ना ते सर्वांनाच माहिती आहे. कोणकोण बसले रे या पाळण्यात नक्की सांगा तुम्ही पण. तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही आहे केके गुले शाळा. शाळेच्या बॅक साईडला खूप मोठं शाळेचं ग्राउंड आहे. या ठिकाणी पाहताल तुम्ही तर खूप सारे वेगवेगळे स्टॉल आणि वेगवेगळ्या राईड्स लावलेल्या आहे. शाळेला सुद्धा 2 ते 3 दिवस सुट्टी असते. चला आता राईट्स आम्ही काही खेळली नाही कारण की ज्या राईट बसमध्ये बसायचं होतं ती राईट्सच बंद होती. तर आता आम्ही घरी निघतो कारण की खूप सारा उशीर झालेला आहे. 11:30 झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.